आज माझे मित्र आणि खऱ्या अर्थाने ज्यांना जनतेचे नेते म्हणता येईल असे सुरेशदादा जैन यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व जनतेच्या वतीने त्यांनी आतापर्यंत केलेल्या समाजासाठी केलेल्या कामगिरीचा ऋणनिर्देश करण्याचा कार्यक्रम आहे. दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की ते स्वयंभू आहेत. त्यांनी आतापर्यंत कोणतीही राजकारणातली बंधनं मान्य केली नाहीत. त्यांचं एकच बंधन राहिलं ते म्हणजे जनतेशी. जनतेचे प्रश्न घेऊन मी लढणार, त्यासाठी हवी ती किंमत मी द्यायला तयार आहे, अशा भावनेने त्यांनी आतापर्यंत राजकारण केलं. ज्या ज्या पक्षात त्यांनी काम केलं त्या प्रत्येक पक्षात त्यांची हीच भूमिका राहिली. ही पक्ष नेतृत्वाने ज्या जळगावकरांनी मला निवडून दिले त्या जळगावकरांच्या प्रश्नासाठी मी लढत राहणार, भांडत राहणार, आणि म्हणून जळगावकरांनी त्यांना आतापर्यंत हवं तेवढं प्रेम दिलं, मान दिला, सन्मान दिला. दादांनी आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये अनेक पथ्य पाळली. दादांनी आपल्या जीवनामध्ये स्वतंत्र राहून देखील आपल्या जगामधल्या एक नवीन प्रतिमा निर्माण केली. अशा दादांनी आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मला या कार्यक्रमाला स्वतःच यायचं होतं, परंतु दुर्दैवाने काही दुसऱ्या कार्यक्रमामुळे मला येणं शक्य नाही, आणि म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने माझे ज्येष्ठ मित्र सुरेशदादा जैन यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्याला त्यांना खरोखरच आनंदी असं आयुष्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांना शारीरिक कुठच्याही व्याधी होऊ नये अशी देखील ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की दादांनी आतापर्यंत जपलेला अनुभव, मिळालेल्या गोष्टींचा फायदा आणखीन पुढच्या काळामध्ये जनतेला करावा, त्यांच्या या अनुभवाचा फायदा तरुण कार्यकर्त्यांना करून द्यावा, हे ते निश्चितपणे करतील याची खात्री बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझे मित्र सुरेशदादा जैन यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.